आणि इथं 4 वर्ष शेतकरी कामगार सगळे तुमच्या नावाने ओरडत आहेत, एवढा पत्र व्यवहार आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. मला अधिकार नाहीत मॅडम. मग कीज हॉटेल कोणी बंद केलं? साळुंखे साहेब आले होते 2 तासात पुण्याहून मुंबईहून. त्यांना अरोडा अप्रूव्हल मिळाले की मग अरोडा डायरेक्शन करतो असे करू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ठाकरे साहेबांना ध्वनी प्रदूषणामुळे त्रास झाला, एक दिवस तर बंद. आणि इथं आमचे शेतकरी 4-4 वर्ष त्यांना त्रास होतोय, कामगार जीव शकत नाहीत, रोजचं जेवण त्यांच्या ताटातलं, तर त्याला काही महत्व नाही आहे. काम करता सुद्धा येत नाही, कारण आखे शॉप मध्ये सगळीकडे दूर पसरलेलं असतो. आणि तुम्ही बघ्याची भूमिका घेत सर, मला नाही इंटरेस्ट. कधी होणार तुम्ही 9-2 ला 9-2 पासून आज 20 दिवस झालेच आहे, म्हणजे 3 आठवडे झाले. आता साहेबांना पण सांगितले की तुम्ही पण थोडा आता साहेब एक सांगा मला फक्त की सध्या अरुणने पुढे ते प्रपोजल दिलंय का नाही दिलंय? दिले पाठवले. त्यांनी पाठवलं म्हणजे तिथं कोणाकडे जाणार? तिथं ते चीफ सायंटिफिक ऑफिसर तुमचे कोण आहे? जॉईंट डायरेक्टर म्हणून आहे. हा, त्यांच्याकडे. त्याच्यानंतर मेंबर चे किती त्यांच्याकडे पेंडिंग असते. आमची 2 वर्ष वाचन फोटो काढून मला मान्य की वेगळं म्हणतोय. त्यानं सांगितलं सोमवारी येतो तर आपण ऍक्सेप्ट करतो, तर तोपर्यंत बंद ठेव म्हणून तुम्ही सांगा ना. माझा जोपर्यंत नाक दाबत नाही तोपर्यंत तो काही करणार नाही. तुम्ही तुम्हाला एवढा अधिकार आहे तिथं जाऊन आता तुम्ही सांगू शकता. मालकाने सांगितलं मालक ठेवलं पण सांगायचे फोन करून त्यांना सांगा तुम्हाला यायला वेळ नाही तर लोकांना ते सांग करायला घरी जाऊन देणार लोक. आणि तशी वेळ आणायची तर ती आणूया आपण. साहेब फॅक्टरी आता बंद नाही झाली तर आम्ही ऑफिस सोडणार नाही. फॅक्टरी झालं तर दुर्बंद पाहिजे. आपण अपग्रेडेशन करतोय आपण बघू नाही साहेब काय शेवटी आपल्याला 4-4 रुपये तर चार वर्ष पण ती सिस्टम जो चालवत नाही तर अपग्रेडेशन केल्यानंतर चालवलं का नाही ते माहिती. आणि 15 दिवस जे मागे मात्र काय करणार आहे असं वेगळं बाकी आपण जाऊन दाखवले की तिथं काय चालू काय नाही ते नुसतं नावाला दाखवते. बघ प्रायमरी सिस्टम चालत नाही, सेकंडरी काय लावणार आपल्या साताऱ्याच्या तुमच्या अधिकारात तेवढा आहे ना तेवढं करा. पुणे मुंबई वाले नंतर बघू तुमच्या राईट मध्ये आहे ना काहीतरी. इथं ऑफिस साताऱ्यात तुमचं ठेवायचं काहीतरी कारण आहे ना. आहे नाही नाही. अभी क्या डायरेक्टर असं कोणी तरी सर्व लोक आहे मास्क आहे और बाकी सर्व जो हे सब आहे. आपण प्रोडक्शन रुकाइए. अभी जो आपने लेटर दिया है उस हिसाब से आपको टाइम तो बहुत है. आपको आपने दिया है हमने दिया आपको. अभी फैक्ट्री बंद हाँ जब तक आप इधर आते नहीं तब तक नहीं. ठीक है मैं क्या बोल रहा हूँ कि जब तक आपका आप कब आ रहे हैं? कब सातारा कब आ रहे हैं? कभी क्या बोलना बंद कब कब आ रहे हैं सातारा कब आ रहे हैं? ठीक है आप अभी आप मंडे आ रहे हैं ना? एक काम करो आप तब तक वो आपका प्रोडक्शन है ना वो बंद कर दो. बिल्डिंग का है जो ना जब आप मंडे मैंने नहीं. ठीक है अभी जो है ना वो आप मंडे तक आप ये करो बंद करो. मंडे जब मीटिंग में आप आई है आप क्या क्या वो जो भी हाँ तब तक नहीं. ठीक है तब तक वो आपका प्रोडक्शन आप एक बंद करो और ये जो भी वेल्डिंग का है वो बंद करो. आप मंडे आप ये करेंगे. ठीक है.
मंडे आप इधर सतर में आओगे चल चले आता ऑलरेडी ते म्हणतोय मी कमी केलेला आहे. तुम्हाला जो विधान परिषदेत किंवा विधानसभेत तारांकित प्रश्नाचे विचारतात त्याची लिमिट काय आहे, म्हणजे आधी अगोदर एक महिना कळवायला लागतं का? आपण सुद्धा चालतात जर एखाद्या पोराची चुकली म्हणजे तक्रार केली ना वडिलाकडे जरा प्लीज सांगा, तरी वडील पण म्हणतात पोरगा नालायक. तुम्ही शासकीय अधिकारी आहे, इतकी लोक तुमच्याकडे त्या जिंदालची तक्रार करतात, तुम्ही ते लहान बाळ असल्यासारखं त्याच्याशी फोनवर बोलताय. मला काही समजतच नाही. आम्ही सगळे गुन्हेगार सेशन आहे सोमवारी मॅडम तर उपर कारखान्यात अशीच ट्रीटमेंट आहे का? आम्हाला तर नाही, आमच्या कारखान्यात बाकीच्या नसते. आम्ही घाबरत होतो, आता घाबरायचं काही विचार केला नाही मॅडम. मी त्यांना पत्र दिले किंवा जोपर्यंत ऑपरेशन करण्याची ज्यांना कायदा पाळ त्यांना कायद्याची भीती स्टेटमेंट विचारतो. तेच त्यांना तसं आहे की लॉ गव्हर्न्स पुअर आणि रिच गव्हर्न्स लॉ, तसंच झालं. बिचारे गरीब लोक आहेत, त्यांना काही लॉ आहे. बाकी आता असं करायचं लोकल मॅनेजर कोण त्याचा नंबर असेल त्याला द्या साहेब इन्स्ट्रक्शन. त्यांना साहेबांचं निरोप द्या, साहेबांचा फोन कधीच लागला नसेल तर मला सांगून ठेवतो. मला तू जबाबदार तुम्हालाही सांगून ठेवतोय, त्यांना सांगितले धन्यवादी म्हणून तू असा बरंच बंद करेल. त्याच्याशी तशी ट्रीटमेंट असते गव्हर्नमेंट ऑफिसर्सची. तुम्ही तर त्यांना म्हणजे अक्षरशः लहान बाळ असल्यासारखं ट्रीट करता. आणि एक संस्था पत्र दिलं होतं एमएसबीला 10-12 लोकांच्या नावाचं तेव्हा आम्ही इथून शेखर बाबांच्या सोबत मुंबईत जाऊन गणेश नाईक साहेबांची मीटिंग निरस्त केली होती. 5 मिनिटं आमची पॉवर बंद केली होती. पळता भूक कमी झाली होती, इथं पळत पळत राजवाड्यावर तिथनं मुंबईला गेलो होतो त्या दिवशी. ऍक्च्युली त्यांनी अक्षरशः 5 मिनिटात कारखाने बंद केले होते. आता 4 वर्ष झाले सर, सगळे ओरडत आहेत, एवढा पत्र व्यवहार आहे, तरी तुम्ही काही करत नाही. सेक्रेटरी असताना 32 कारखाने तारापूरचे बंद करून अमेरिकेला निघून गेले 15 दिवस, काही करू शकलं नाही. पावर इतके आहेत तुमच्याकडे. फक्त तुम्ही साहेबांना वाचत साहेब आता पुण्यात गेले. तुम्ही एक काम करा देशमध्ये सर, एमआयडीसी जेवढे कारखाने आहेत आम्ही 50 जण घेऊन एक दिवस गेलो होतो. सुरुवात जिथे प्रकरण झालं कधीची गोष्ट आहे आपली, कुठल्या 200 लोक घेऊन त्याच्या कारखान्यावरती गेलो. त्याचा कारखाना सोडा तुमचे जेवढे कारखाने कुपर इंडस्ट्री जेवढे कारखाने साताऱ्यात आहेत, पॉल्युशन कंट्रोल नाही आहे साताऱ्यात. म्हणजे हे चालू असताना अधिवेशन चालू लागायच्या अगोदर 45 दिवस पाहिजे. अधिवेशन होत तोपर्यंत तुम्हाला कुठलाही कायदा नाहीये. बर ठीक आहे, चालू अधिवेशनात नाही करतायत काही प्रश्न, 0 आवर्स मध्ये करतायत. नाही नाही ऐका, कशात काय करायचंय तुम्हाला? क्लीन चेक आहे ना, पॉल्युशन कंट्रोल मॅडम आमच्याकडे सगळं लावलेलं आहे, आम्हाला सवयच नाही. आणि बाकीच्यांना सांगा साहेब, मास अधिकारी आहे तुम्ही, सांगा पॉल्युशन कंट्रोल बोर्ड नाही आहे. आम्ही पालक जे करायचंय ते करा. पालकमंत्र्याला आम्हीच काल पत्र लिहिलं मार्चच्या वतीने की त्यांना जर अवधी दिला तर आम्हालाही अवधी द्या. आम्हालाही अवधी द्या तितक्या दिवसाचा. नाही अहो, कारखान्यांची थोडी मळी कुठं बाहेर पडून दे, अखंड थंड होतो मुसळ्यांचा. आपली जी मीटिंग झाली ना दुसऱ्या दिवशी मी प्रपोजल पाठवतो साहेब. तुम्ही 7 दिवसाची माझ्या लेवलचा कुठलाही विषय मी पेंडिंग ठेवला. तुम्ही 7 दिवसाची मुदत मागितली होती, 21 दिवस झालेले, 9 तारखेचं हे पत्र आहे. मला वाटतं 7 का 8 तारखेला 5 तारखे आपलं ट्रॉफी झालं तर आहे का नाही?
तू असं पूर्ण विचारायचा नाही, दिसलं की आडवतो चावी काढून घेतो. आपण काय असं काय चावी काढून घेतो, लायसन्स काढून घेतो. आपण काय काय किती जाऊन विचारतो, तुम्ही विचारा, तुम्हाला अधिकार. तुमच्या मागे सगळे 4000 कामगार आहेत आणि शेतकरी सगळे, आम्ही तुमच्या मागे. चला सर, आज तुम्ही आम्ही घेऊ का थोडे सोमवार पर्यंत माडू नाही, पहिली ऍक्शन म्हणजे तुमचंच ऑफिस आम्ही इथं बंद. सोमवार पर्यंत माडू फोन लावा की त्यांना सांगा की त्यांना मलाकडे फोन करू. जिंदाला परत एकदा फोन लावा, केला का फोन तुझ्या मॅनेजरला म्हणून. सोमवार पर्यंत माडू बोलू आजपासून बंद करणार आणि सोमवारी आला त्याच्या समोर सांगून ते सांगतील. काय करणार आहे, सिस्टम तर लागणार नाही, आल्याबरोबर बंद ठेवायला लागणार आहे. नाही सर, आता विषय काय माहितीये का, आपण इतकं सगळं करतोय त्याला त्याच्यातला काही फरक पडत नाही. कदाचित समोर आल्यानंतर त्याला कळेल बाकीच्या शेतकऱ्यांच्या काय त्रास. हा कोरडे बोलतात त्या, तुम्ही जिंदाल मध्ये आहे, त्या भीमेश्वरी मध्ये आहे का सर्व्हिसला? भीमेश्वरी मध्ये? हॅलो 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 हॅलो, तुम्ही भीमेश्वरी मध्ये सर्व्हिसला आहे का? ऑफिसचा नंबर घ्या. मग ते मी जिल्हा साहेबांना आता हॅलो 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 हा मैं कुकडे बोल रहा हूँ, पोल्युशन कंट्रोल बोर्ड से, पोल्युशन कंट्रोल बोर्ड से बोल रहा हूँ. अभी जिंदा साहब को फोन किया था, उनको बोला है कि आपका जो मेल्टिंग फर्नेस है वो बंद करने के लिए. मराठी येतो साहेब. हा मेल्टिंग फर्नेस बंद करने के लिए बोला है उनको मंडे तक, वो उनका मैसेज आएगा आप तुरंत बंद करो. हाँ मंडे तक वो उनका त्यांना रोजंदारी पण करायची, त्यांना त्यांचे कारखाने उद्योगधंदे चालवायचे. जिंदालला तसं काहीच नाहीये ना. त्यांना त्यांचे काही हे झालं ना, त्यांना आपल्या डिशन केलं, त्यानंतर आपण त्याने जर हे असं ऑपरेट केलं तर आमचं काही हे नाही, काय हरकत नाही. करतच नाही सर, नाही हे बघणं तुमचं काम आहे ना. करत नाही, दूर दिसतो म्हणजे करत नाही. तो जर तसा करत असता तर एवढा काळात दूर आला असता. त्या अनुषंगाने जे काही बार चार्ट दिलाय ना, त्यामध्ये तू काही काही आणि हा बार चार्ट किंवा हे जे काही तुम्ही आज बोलताय हे सगळ्या कारखान्यात तुमचे तेच नियम आहेत का? जिंदालला फेव्हरिझम फार चालू वेळोवेळी ऍक्शन झालेले. मागे 2 वर्षांमध्ये क्लोजर दिली होती, परत रिस्टार्ट कंडिशनर रिस्टार्ट दिलेली 2015. पण कंडिशनर दिसत नाहीये ना, पॉल्युशन त्याचं डबल झालेलं आहे. नाही सर, मी खरं सांगतो तुम्हाला, मागच्या वेळेला थोडा तरी तो सेन्सिटिव्ह होता. आम्ही ओरडलो की आम्ही फोन केला ना तिथल्या मॅनेजरला, तो बंद करायचा, दूर तरी बंद कर, कसा करायचा माहित नाही, काय जात होत त्याच्यात. आता तो जुमानतच नाही, बिनधास्त चालू आहे त्याचं, विदाऊट एनी बॉदरेशन ऑफ लॉ. आणि फॅक्ट त्याला काही फरक पडला असं काहीच फरक, तुम्हाला लेटर द्यायचं त्याला. आधी सांगितलं कुणी फॉरेनर आलाय बाबा, एक 2 तास जर तुझं काळच बंद कर, तो करायचा. आता लक्षच देत नाही तू, ते स्क्रॅप बंद केले. असलं काही बंद नाही साहेब, आता तुम्हाला मी फोटो दररोज पाठवतो. आपण एवढं सांगतो तर काय नाही, स्क्रॅप बंद केलं मला कळत नाही. तुमच्या कारखान्यात काय चाललंय कुठे सगळ्यांना माहितीये का? तुमच्या काय चाललंय माहितीये का? नाही. तुम्ही काय चालताय माहितीये का? नाही. जिंदाल काय करतोय ते सगळं कसं माहिती? भीमेश्वरी इस्पात म्हणून कंपनी जी MIDC मध्ये आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून गेले 4 वर्ष बरंच प्रदूषण होत आहे. त्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डनी बऱ्याच वेळा नोटिसेस देऊन देखील त्यांनी कुठलीही त्याच्यात दुरुस्ती केलेली नाही आहे.
2014 पासून तिथं आजूबाजूचे जे गावं आहेत, कारणवाडी गाव आहे, शेतकरी तिथले आहेत, कामगार MIDC आहेत, प्रत्येक वेळेस त्यांनी तक्रार करून देखील कुठलीही त्याच्यावर ॲक्शन त्या कंपनीवर आजपर्यंत झालेली नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे की अख्ख्या MIDC त्यांची एकट्यांची कंपनी आहे जे भरपूर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण करतात. इथं बऱ्याच कंपनीचे अधिकारी आहेत, दरवेळेस पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकाऱ्यांना ते फोटो पाठवतात, व्हिडिओज पाठवतात, तरी देखील कुठलीही ॲक्शन होत नाही, कारवाई होत नाही. आज बऱ्याच कंपनीचे कामगार प्रतिनिधी इथं आलेले आहेत, शेतकरी इथं आलेले आहेत, जेवायला बसलं तर त्यांच्या ताटात देखील ते काळे कण त्या प्रदूषणाचे पडलेले असतात. हे 4 वर्ष झालं चालू आहे. दरवेळेस तो जिंदाल म्हणजे आम्ही काय तर करतो असं पत्र देतो, पण करत काही नाही. आज कुणीही जरी MIDC गेलं आणि त्यांचा कारखाना जर बघितला तर एवढीशी फट जरी असेल कारखान्याच्या पत्र्याला तरी तिथनं काळा धूर बाहेर पडत आहे. एकीकडे आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोय, प्रदूषण विरहित आयुष्य असावं, पर्यावरणपूर्वक आयुष्य असावं याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत, आणि इथं एखादा कारखाना 4 वर्ष प्रदूषण एवढं करतोय पण त्याच्यावर कुठलीही ॲक्शन होत नाही, ही खरंच दुर्दैवी परिस्थिती आहे. ही ॲक्शन ताबडतोब व्हावी याच्यासाठी आम्ही डायरेक्टर ऑफ पोल्युशन कंट्रोल मुंबईपर्यंत प्रयत्न केलेले आहेत, त्याच्या पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू. आम्ही पर्यावरण मंत्र्यांना भेटणार आहे आणि हा कारखाना बंद करा किंवा इतक्या चांगल्या तऱ्हेने चालवा की एक तुमच्या व्यक्तीला रस्त्यावरनं जाणाऱ्या किंवा तिथं काम करणाऱ्या किंवा शेतकऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्रास होऊ नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि तसं जिंदाल यांनी जरूर करावं एवढी त्यांना विनंती आहे. आपण बाकीचे पण सगळ्यांचे मतं जरूर लक्षात घ्या, विचारात घ्या. वेळोवेळी भीमेश्वरी कारखान्यावर कारवाई केलेली आहे. आता पण माझ्या ह्याच्यामध्ये जो प्रस्ताव बंदचा प्रस्ताव मी वरिष्ठ कार्यालयाला दाखल केलेला आहे सध्याचा कारखाना, आणि ह्या जे काही आम्ही फाइंडिंग्स किंवा जे काही मॉनिटरिंग केलेलं आहे त्याचे जे काही रिझल्ट आहेत त्या ह्यासोबत प्रस्तावाच्या सोबत पण वरिष्ठ कार्यालयात सादर केलेले आहेत. ऑलरेडी आम्ही ॲक्शन सुरू केलेले आहे. प्रस्ताव बंदचा प्रस्ताव कारवाई काही झालेली नाही, बंदचा प्रस्ताव दाखल केला, कागद रंगवणे चालू आहे, बंदचा प्रस्ताव दाखल पण हे प्रस्ताव पाठवणं असं किती 4 वर्ष झालेली आहेत, अजून किती दिवस चालणार हे तुम्हीच विचार करा ना. आणि प्रेसने पण याच्यावर बरेच वेळा छापलेलं आहे पण पुढं काही नाही होत. तुम्ही त्यांना बोलवा ना, कामगार अधिकारी तुमचे कामगारांचे रिप्रेझेंटेटिव्ह, कारण हे म्हणतात आता असं कळवलंय त्याला तो सुधारणा करणार आहे, हेच आता वर बंदची ऑर्डर देत पाठवतात की बंद करा कंपनी. असं 4 वर्ष झालं चाललंय, नक्की हे ऑफिस सातारा ठेवलेच कायसाठी समजण्याच्या पलीकडे, नक्कीच पलीकडे, कारण आमचा कामगार वर्ग त्यांनी बघितलंय की त्या कॅन्टीन मध्ये जेवत बसलेलं असताना धुळीचे गंध सगळे धुराचे काय म्हणतात त्याला डस्ट वगैरे भातावर बी दिसत आहे. मगाशी तुम्ही हे बघितलं शेतात आणलेलं ज्वारीचे पीक, नक्की ऑफिस नक्की कशासाठी आहे करण्याच्या पलीकडे आपण गेले, खरंच पलीकडे मालकांना काही फरक पडत नाही, याचा कामगार वर्गाला याचा फरक पडतोय, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फरक पडतोय. मी विकास साळुंखे, कारणवाडीचे शेतकरी आहे. आमची जमीन MIDC शेजारी आहे. आम्ही ज्वारी लावलेली आहे, गहू लावलेला आहे किंवा ऊस, याच्यावर सुद्धा ते कण डस्ट जे आहे ना ते प्रकारचे पडत आहे, त्यामुळे आमच्या नाकातोंडात हे जात आहे आणि आम्हाला शेतात काम करताना त्रास होतो. जे कामगार येतात ते त्याच्यामध्ये जात नाही, त्यामुळे ऊस आमचा जात नाही कारखान्याला, तसं वेळेवर जात नाही, शेवटला जात. आम्ही वेळोवेळी या इथल्या ऑफिसला तक्रारी दिलेल्या आहेत, त्याचबरोबर RO ऑफिसला तक्रारी दिलेल्या आहेत, आणि जो कायदा प्रदूषण विरोधी किंवा प्रदूषण करू नये म्हणून आम्ही सगळे उद्योजक पाळतो त्याप्रमाणे सर्टिफिकेट्स आहेत आणि कुठलेही प्रदूषण न होता कसं काम करता येईल याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आमच्याकडे कधीही अशी विचार नसतो कुठलाही कारखाना बंद व्हावा म्हणून, परंतु हा कारखाना भीमेश्वरी इस्पात जो आहे हा एका लिमिटच्या बाहेर प्रदूषण करतो आहे, त्यामुळे नागरिक असं म्हणायला लागतं की
जोपर्यंत यांचं थांबत नाही प्रदूषण करायचं प्रमाण तोपर्यंत कारखाना बंद ठेवावा आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेले इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज जे आहेत ते अपग्रेड कराव्यात. ते अपग्रेड केल्यानंतर परत कारखाना सुरू करावा आणि कुठल्याही परिस्थितीत कारखानदाराचं नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ किंवा त्याच्याबद्दल आम्ही त्यांना मदतही करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत तिथून काळा धूर येतोय किंवा फ्लायश बाहेर पडतंय तोपर्यंत मात्र कारखाना बंद ठेवण्यात यावा अशी आम्ही मागणी इथल्याही ऑफिसला केलेली आहे, आरओ ऑफिसला केली आहे, कलेक्टर ऑफिसलाही केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावाही आम्ही करत राहतो.